आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. भारत पश्चिम आशिया आणि युरोप दरम्यानचा आर्थिक कॉरिडॉर परस्पर आर्थिक प्रगती आणि डिजिटल संपर्कासाठी उपयुक्त ठरेल असा पंतप्रधान मोदी यांनी प्रकट केला विश्वास. इतर समाजाचं आरक्षण कमी न करता कायद्याच्या चौकटी लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सर्वपक्षीय बैठकीत प्रतिपादन. एकाच छताखाली शासन आपल्या दारीमुळे जनतेचा वेळ पैसा आणि श्रम वाचतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रतिपादन. आणि राज्यात सरासरीच्या 86% पाऊस विदर्भात 94.15% नोंद. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत सौदी अरेबियाचे प्रधानमंत्री राजकुमार प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद यांच्याशी द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. भारत आणि सौदी अरेबिया भागीदारी ही जगाच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी बैठकीदरम्यान सांगितलं. काल भारत पश्चिम आशिया आणि युरोप दरम्यान ऐतिहासिक आर्थिक कॉरिडॉर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कॉरिडॉर केवळ दोन देशांना जोडणार नाही तर भारत पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये आर्थिक वाढ आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात मदत करेल असा विश्वास यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केला. भारत सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पहिल्या बैठकीच्या इतिवृत्तांतावर दोन्ही नेत्यांनी स्वाक्षरी केली. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतील. सुप्रसिद्ध वैज्ञानिक शांतीस्वरूप भटनागर यांच्या नावे विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिकांना दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. आज केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत 2022 या वर्षासाठीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असल्याचं सीएसआयआरचे महासंचालक डॉ एन कलैसेल्वी यांनी सांगितलं. वर्ष 2022-23 साठी यंदा 12 शास्त्रज्ञांना 7 श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. हे पुरस्कार भौतिकशास्त्र जीवशास्त्र अभियांत्रिकी गणित वैद्यकशास्त्र रसायनशास्त्र आणि पृथ्वी विज्ञान या 7 वैज्ञानिक शाखांमध्ये दिले जातात. यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्कार विजेत्यांमध्ये मुंबईच्या 2 वैज्ञानिकांचा समावेश आहे. पदार्थ विज्ञान आणि औद्योगिकी विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी डॉ वासुदेव दासगुप्ता यांना तर रसायन विज्ञानासाठी डॉ देवव्रत मैती यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करीत असून सामाजिक सुधारणा आणि उपेक्षितांच्या उन्नतीसाठीची त्यांची समर्पित वृत्ती सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांचा निस्वार्थीपणा आणि एकतेचा वारसा पुढील अनेक शतकं मानवतेला मार्गदर्शक करत राहो असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भूदान चळवळीचे प्रणेते महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान जीवन कार्याला विनम्र अभिवादन असा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमावरून आदरांजली अर्पण करताना दिला आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. इतर समाजाचं आरक्षण कमी न करता कायद्याच्या चौकटी लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रात्री 7:30 सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीसंदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांनी या प्रकरणी राजकारण न करता सहकार्य करावं असं आवाहन केलं. तर मराठा आरक्षणासंदर्भात आजच्या सर्वपक्षीय बैठकीत व्यापक सहमती तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
सरकारला कायद्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा विचार करावा लागतो. कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावे लागतात. सगळ्यांनी मिळून सकारात्मक विचार केला तर मराठा समाजाचं भलं होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र काहीही झालं तरी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजानं कोणताही गैरसमज करून घेऊ नये असं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं. दरम्यान मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सरकारनं अनेक छोट्या मोठ्या पक्षांना निमंत्रण दिलं आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिकृतपणे बोलावलं नाही. मला विरोधी पक्षनेता म्हणून आमंत्रण दिलं आहे. सरकार एक प्रकारे इथे राजकारण करत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. मराठा समाजासोबत ओबीसी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही सरकारनं निर्णय घेतला पाहिजे असंही ते म्हणाले. वनविभागाअंतर्गत 8 संवर्गांमधील एकूण 2417 पदांकरता टीसीएस कंपनीमार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे. याकरता दिनांक 31 जुलै 2023 ते दिनांक 11 ऑगस्ट 2023 या दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या असून पदभरतीचे उर्वरित नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उत्तर तालिकेवरील अपेक्षांचं निवारण होईल. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेचा निकाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल तर शारीरिक चाचणी व्यावसायिक चाचणी डिसेंबर 2023 घेण्यात येईल. अंतिम निवड सूची जानेवारी 2024 जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती वनविभागानं प्रसिद्धीपत्रकामार्फत दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. शासनाचे सर्वच विभाग एका छताखाली आणून शिबिरं घेतल्यास लोकांचा वेळ श्रम आणि पैसा वाचून दिलासा मिळतो. एखाद्या लाभार्थ्याला अनेक योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्यास फायदेशीर ठरतं. सर्वसामान्यांच्या ईज ऑफ लिव्हिंगसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं सांगितलं. पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रात आज शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. शासन आपल्या दारी या योजनेच्या अंमलबजावणीचा उल्लेख करीत उपमुख्यमंत्री म्हणाले की सुमारे 8 लाख लाभार्थ्यांना या योजनेतून आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात लाभ मिळाला आहे. 25 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाल्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. केंद्रात आणि राज्यात सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व स्तरातील नागरिकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात वयोश्री योजनेचं शिबिर घेण्यात आलं. सर्वच प्रकारचे लाभ ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून मोफत देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयं अद्ययावत करीत आहोत याचाच एक भाग म्हणून नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 500 तर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयासाठी 400 कोटींचा निधी देण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. वन आणि वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनाचं कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वन अधिकारी आणि वन कर्मचारी यांच्या स्मरणार्थ आज 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या निमित्तानं वन विभागाच्या राज्य मुख्यालय वनभवन नागपूर इथं राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांच्या अध्यक्षतेत श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. नागपूर जिल्हा न्यायालय कौटुंबिक न्यायालय कर्जवसुली न्यायाधिकरण सहकार न्यायालय औद्योगिक आणि कामगार न्यायालय तसंच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालताचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात आजपर्यंत सरासरी 86% पावसाची नोंद झाली आहे. कोकण विभागात सर्वाधिक तर नाशिक आणि पुणे विभागात सर्वात कमी पाऊस झाला आहे. कोकणात 101.14% पाऊस नोंदवला गेला आहे. विदर्भात 94.15% पाऊस झाला आहे. नाशिक विभागात 65.4% तर पुणे विभागात केवळ 58.9% पावसाची नोंद झाली आहे. राज्य सरकारनं ही माहिती दिली आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया इथं 13 सप्टेंबर पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून 14 आणि 15 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम इथं आज आणि उद्या पावसाची शक्यता नसून 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज खात्यानं वर्तवला आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल कोलंबो इथं सुरू असलेला भारत पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवावा लागला. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर भारतानं 25व्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर 2 बाद 147 धावा केल्या होत्या. आज हा सामना 26व्या षटकापासून 2 बाद 147 धावसंख्येवरून पुढे झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 40 षटकात 2 गडी बाद 251 धावा झाल्या होत्या. विराट कोहली 59 धावांवर तर केएल राहुल 74 धावांवर खेळत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात वाघिणीच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. ही महिला शेतात काम करत असताना तिच्यावर वाघिणीनं हल्ला केला. वनविभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये या परिसरात वाघिणीचा वावर दिसून आला आहे. ही वाघीण पकडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देसाईगंज वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत पश्चिम आशिया आणि युरोप दरम्यानचा आर्थिक कॉरिडॉर परस्पर आर्थिक प्रगती आणि डिजिटल संपर्कासाठी उपयुक्त ठरेल असा प्रधानमंत्री मोदी यांनी प्रकट केला विश्वास. इतर समाजाचं आरक्षण कमी न करता कायद्याच्या चौकटी लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सर्वपक्षीय बैठकीत प्रतिपादन. एकाच छताखाली शासन आपल्या दारीमुळे जनतेचा वेळ पैसा आणि श्रम वाचतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रतिपादन. आणि राज्यात सरासरीच्या 86% पाऊस विदर्भ विभागात 94.15% नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.